भक्ति तू भव शक्ति क्षमाशील पृथ्वी हिमदूत अग्नि शक्ति तो क्षमाशील पृथ्वी तो हिमदूत अग्नि तो तरी तुझा पदरा दुखाचे अंतरा तरी तुझा पदरा दुखाचे अंतरा असे तुझा क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझा क्षितिजास मला शांत अगं माझ्या मनस्थितीचा विचार कर ना बास झालं आता मनस्थितीचं कौतुक तुझ्या मायेचा हात पुढं करा बघा लेक्कशी कोकरावणी तुमच्या मिठीत शिरल काही बास झालं आता पुरी राग मला आठवतं एकदा किराणावाला थकलेले पैसे मागायला आला केवढा भडकला होता आपला पुरू म्हणाला एक दिवस मी मोठा होणार नाही याच अख्खं दुकानच विकत घेणार इतकं घडलं तुझ्या आयुष्यात पण तू एका शब्दानं बोलली नाहीस भाषा बोलणार नाहीच ती डायरेक्ट कृती करणार पण अशी डायरेक्ट कृती केल्यामुळे इतरांना त्याचा किती त्रास झालाय याचं भान ठेवायला हवं आता पटलंय ना आता इथून पुढे तरी चुका होऊ देऊ नकोस कारण ज्यांनी तुझं सर्वस्व लुबाडलं तो माणूस सुद्धा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाहीये हे भाकी तिच्या बाबांनी आणि मी आधीच केलं होतं गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस जो त्याच वातावरणात वाढलाय तो कधी सभ्य सुसंस्कृत मुलासारखं वागूच शकत नाही आणि असल्या माणसाला आपलं सर्वस्व देताना तो त्या लायकीचा आहे की नाही हे सुद्धा बघण्याची तसदी घेतली नाहीस तू भाषा अगं सप्तपदीची सात वचनं स्त्रीला जेवढी बंधनकारक असतात ना तेवढीच ती पुरुषालाही असतात पण प्रत्यक्षात तसं घडत नाही ग आणि याला कारण आहे निसर्ग पुरुषाने कितीही चुका केल्या ना तरी निसर्ग त्याला माफ करत कारण ती जेव्हा एखादी चूक करते ना त्यावेळेस ती एक जिवंत साक्षीदार निर्माण करते भाषा अगं खेळलाय तो तुझ्या चारित्र्याशी तुझ्या मनाशी तुझ्या भावनांशी आणि याला सगळ्याला कारण आहेस तू कारण तुझी पारख चुकली आता निदान यानंतर तरी अशी चूक करू नकोस भाषा प्लीज नाही ग मम्मा आता सावध झाले मी माझं सर्वस्व जळून राहिलेल्या माझ्या आत्मसन्मानाच्या राखेखाली अजूनही माझ्या अस्तित्वाचे आणि स्वाभिमानाचे निखारे उरले मी त्यांना प्रज्वलित करेन आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला प्रकाशित करणं मी पुन्हा उभं राहे फक्त तुझी साथ हवी आहे मम्मा ती तर आहेच आणि म्हणूनच तर मी तुला इथं बोलवून घेतलं ना पण भाषा आता मात्र सावध हो वेळ लागलाय का तुला ही काय बोलण्याची पद्धत झाली तुझी तो तुला सहज विचारतोय तर तू का वाकड्यात चिरकी आहेस मला नको ते प्रश्न विचारणाऱ्यांचा राग येतो काय संबंध काय याने मला विचारायचा संबंध आहे तसं मला विचारायचा अधिकार आहे
तसा स्मिताला अमरला आणि ओमला सुद्धा विचारण्याचा अधिकार आहे, कारण आपण सगळी एका घरातली माणसं आहोत. ओम पण ते म्हणजे माझ्या ज्ञानात जरा भरच पडली. ओमला घर आहे. माझं काय, माझं काही झालं तरी कोणाला काय फरक पडणार आहे? का असं कसं बोलतेस तू अंजली? 4 लाख रुपये देते, 4 लाख. तुला त्रास होणार असेल तर आम्हाला आनंद कसा होईल बेटा? बघ, मार्केटमध्ये जे कबूल केलेले पैसे असतात ना, ते द्यावेच लागतात. मग तुमचा नफा हो का नुकसान, अशाने सगळ्यांनाच त्रास होईल. उद्या त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसं झालं तर लग्नामध्ये अडथळा येईल ना. वापरू नव घर लाभलं नाही का तुला? नाही म्हणजे केस जिंकलास, भरपूर पैसे कमवलेस, वर बायको ती सुद्धा मिळवलीस, आणि ती पण LLB LLM. वाव, ग्रेट. मी कसलं मिळवतोय, तिनेच मिळवलं मला. नाही तेच ना, म्हणजे आयुष्यात कसली खंत नाही. छे, अजिबात नाही. मी निर्णय घ्यायला वेळ करतो, पण जे निर्णय घेतो ते कायम असतात. बघता बघता आयुष्याची 35 वर्ष संपत आली, तरीही म्हणावं तसं एकही काम आपल्या हातून घडलेलं नाही, घडणार पण नाही. रूढींचे कुंपणा. बघता बघता आयुष्याची 35 वर्ष संपत आली, तरीही म्हणावं तसं एकही काम आपल्या हातून घडलेलं नाही, घडणार पण नाही. कारण कुठल्याही परिस्थितीत मुसंडी मारून समोर जाणं हे मला तरी जमणार नाही. हळव्या मनाच्या माणसांची अशीच गल्लत होते, धड जगता येत नाही की मरता येत नाही, आणि पुरुसारखी माणसं मात्र बिनधास्त जगाचा विचार न करता, कोणाच्या भावनांचा विचार न करता हवं तसं जगतात, आणि त्यांचीच किंमत जग करतं. मला पण तसंच जगायला हवं. अंजली असो वा पूर्व, मी माझी मतं साफ मांडायलाच हवीत, आणि मी ती मांडणार. हो, मी माझी मतं साफ मांडणार. अमर, विचारात हरवलायस, हरवणारच. हल्ली आपण स्वतःला शोधण्यात जास्त वेळ घालवतो नाही. याला कारण आहेत घटना. जे इतरांच्या बाबतीत कधी घडूच शकत नाही, तेच नेमकं आपल्या बाबतीत घडतं. आणि मग मुकाट्यानं ते सहन करत राहायचं. पुरुषच उदाहरण घे ना, आता त्याला ही बातमी कळली नसेल. मैत्री आपल्या घरी आली, त्यानंतर ती ॲडव्होकेट दामलेंबरोबर दिल्लीला निघून गेली. नसेल कळलं तर विचारपूस करणारा एक साधा फोन सुद्धा केला नाही त्याने, आणि करणारही नाही तो. अरे, जनाची जाऊ दे, जनाची जाऊ दे, जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगू दे. माझ्या मते तर ना पुरुजवळ मनच नाही. हा, तुम्ही पुरुला एक फोन करणार का? मी का त्याला नाही करतायत फोन? हो, तो नेहमी असंच वागत आलाय. मग त्याच्या चुका त्यानेच नको का सुधारायला?
त्या आपण सुधारू, पण तोपर्यंत या प्रकरणात मैत्रीच्या मनाचा तिच्या भावनांचा विचार नको करायला. अरे तू म्हणजे उलटीच गंगा वाहतेस. त्या गाढवाच्या बायकोला दिवस गेलेत, संसार त्या दोघांचा, मूल त्यांचं, बायको त्याची. बायकोच्या या अशा अवस्थेत तिच्या मनाची तब्येतीची काळजी करायचं कर्तव्य हे नवऱ्याचं असतं, तर मी कशाला मध्ये बोलू? तू का मला माझ्या मनाविरुद्ध वागायला लावतेस? अहो पण मी फोन करणार नाही. हे बघ, त्याला जर ताठा असेल ना तर त्याच्या 10 पट ताठा मला आहे, बाप आहे मी त्याचा. ऍडव्होकेट आहे ग तो, 10-10 लाख रुपये फी घेतो ना. नीतिमत्तेच्या कायद्याच्या गोष्टी शिकवणाऱ्यांना मी कशाला समजावून सांगू? बायकोची जर काळजी घेता येत नव्हती लग्न का केलं त्याने? मला पुरुषी बोलायची गरज वाटत नाही. हे बघ, सून माझ्या घरी आली, तिला काय हवं नको सगळं मी बघेन, पण मी पुरुला फोन करणार नाही. हा विषय माझ्यासाठी तात्पुरता का होईना पण संपलेला आहे. बस आई, तू फार मनाला लावून घेऊ नकोस. हे बघ, बाबा जे काही बोलले ना ते योग्यच बोलले. पुरुला आजपर्यंत आपण इतकं समजावलं पण काही उपयोग झाला का? त्याला समजावण्यात काही एक अर्थ नाहीये आई, खरंच काही अर्थ नाहीये. मी बोलणार आई, त्याचा काही एक परिणाम होणार नाही, झालाच तर तुलाच मनस्ताप होईल. चालेल मला, पण मी या गोष्टीचा शहानिशहा करणारच. अरे प्रत्येकाने जर गप्प राहायचं ठरलं तर मैत्रीच्या बाजूनी कोण उभं राहणार आहे? आणि बर्व्यांना मी काय उत्तर द्यायचं? त्यांना सांगायचं की माझ्या मुलाच्या डोक्यात फरक आहे, किंवा त्याची मर्जी फिरली म्हणून त्यांनी मैत्रीला टाकून दिलं, असं सांगायचं त्यांना. हे बघा मर, घरंदाज घराण्याच्या काही मर्यादा आहेत, काही अलिखित नियम आहेत, आणि याचं भान जर पुरुला नसेल ना तर त्याची जाणीव त्याला करून द्यायलाच हवी. हॅलो. हॅलो, ऍडव्होकेट पुरुषोत्तम यशवंत केळकर बोलाय. लाज वाटते का रे? कुठल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला आई म्हणून हाक मारतोस? आणि तुझ्या लेखी मातृत्वाची किंमत आहे? फार शिंग फुटलेत ना तुला प्रतिष्ठितपणाची? अहंकार चढलाय तुला आपल्या यशाचा, आपल्या पैशाचा. बोल, काय किंमत देणार आहेस तू मला माझ्या ममतेची? काय झाले आई? मी तुला जन्म दिला, तुला वाढवलं, तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या, तुला तापा ज्वरात तुझी काळजी घेतली, तुला 21 वर्षाचा होईपर्यंत तुला खाऊ पिऊ घातलं. बोल, काय किंमत देणार आहेस तू त्याची? रूढींचे कुंपणा. मी तुला जन्म दिला, तुला वाढवलं, तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या, तुला तापा ज्वरात तुझी काळजी घेतली, तुला 21 वर्षाचा होईपर्यंत तुला खाऊ पिऊ घातलं. बोल, काय किंमत देणार आहेस तू त्याची? आई काय बोलतेस तू? मला आई म्हणू नकोस रे. किती किंमत देणार तेवढं बोल. सगळंच तुझं आहे, बोल किती पैसे हवे.
पण हा ती किंमत नाही. तर मातृत्व ममता याची किंमत कशी करणार? तुझ्या लेखी मातृत्वाची किंमत आहे? अरे ती असती ना तर तुझ्या प्रेग्नंट बायकोला तू असं घराबाहेर काढलं नसतंस. बोल किती पैसे देणार आहेस? सांग ना किती पैसे हवेत. तेवढे पैसे आहेत तुमच्याजवळ ऍडव्होकेट केळकर? नाही तेवढे पैसे नाहीयेत तुमच्याजवळ. मला माझ्या सुनेसाठी एक बंगला, एक कार जरूरी पुरत सामान आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी फिक्स डिपॉझिट म्हणून 50 लाख रुपये हवेत. चोवीस तासाच्या आत मला पैसे आणून दे. आणि जर तुम्हाला ते देता येणं शक्य नसेल तर गुडघ्यावर बसून माझ्या सुनेची माफी मागा आणि तिला परत घरी घेऊन जा. कळलं? मनातली सगळी जळमट काढून टाक. मनातली सगळी भीती जाळून टाक आणि नव्याने आयुष्याला सुरुवात कर. तितकी ताकद अंगात असायला हवी ना आणि धाडस. खूप चुका केल्यात, खरच खूप चुका केल्या. मला वाटलं होतं मी खूप खूप मोठं काम करते. थ्रिल एका मवाल्याच्या मुलाशी लग्न करते, एका अशा मुलाशी ज्याला ज्याला गुन्हेगारी जगतात वलय. मला दाखवून द्यायचं होतं की मुळात अशी गुंड वृत्ती असलेल्या माणसांच्या मनात सुद्धा प्रेमाचा झरा असतो. माणुसकीचा अंकुर असतो. त्यांच्या भावना मायेनं जोपासल्यात ना तर तोच गुंड वृत्तीचा माणूस आदर्श ठरू शकतो. पण आभाळाला ठिगळ लावायला निघालीस. अशक्यला शक्य, जे कालत्रय होणार नाही असं मूर्खपणा करू नये माणसाने. खरंय, जे मिळवायचं होत ते तर गमावलंच. पण जे हातात होत तेही गमावून बसल. मम्माच प्रेम, डॅडचा आधार, सगळं 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 गमावून बसले. आपल्याच माणसांना दुखवलं, मनस्ताप दिला त्यांना आणि त्या बदल्यात मला काय मिळालं? प्रतारणा, विश्वासघात,
आणि नको असलेलं मातृत्व. खूप मनस्ताप दिलाय मी सगळ्यांनी. मामाच्या मनाची अवस्था कळते मला. मी तर तिला माफी मागू शकत नाही. मम्मा, डॅड सगळे किती कळवळून सांगत होते मला की विक्रमशी लग्न करू नकोस. तरी मी त्यांचं ऐकलं. माणसाची वृत्ती बदलत नसते. मी भुलले त्याच्या वरवरच्या रूपाला, त्याच्या खोट्या प्रेमाला. माझा घात केला तो विक्रमच्या खोट्या रूपाने, त्याच्या खोट्या प्रेमाने. जन्माची अद्दल घडली आहे मला. हरकत नाही भाषा, पण दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे.